नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातील खानापूर परिसरामध्ये आलेलो आहे आणि नेमका खानापूरकरांचं म्हणणं काय लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना पवार कुटुंबातले दोन उमेदवार आहेत, एक सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच भाऊजाई असलेल्या सुनेत्र पवार। नेमकं लोकांच्या भावना काय आपण जाणून घेणार आहेत। काका, काय सांगाल नेमकं यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होणार? सुप्रियाताई सुळे होणार। सुप्रियाताई सुळे का? बरं की आता अजित पवारांनी तर चांगली ताकद लावलेली आहे। ताकद लावू द्या, पण लोकांना पटलेली नाही ताकद त्याची। भ्रष्टाचाराच्या याच्यामुळे ते तिकडे गेले आणि जनतेला फसवणूक करतात कायम प्रत्येक वेळेस ही लोक। त्यामुळे आणि सुप्रियाताईची कामं चांगली आहेत, ती वेळोवेळी भेट देते इथं। अजित दादा कधीही आलेला नाही इथं। सुप्रियाताई काय भेट देत? असं कोणतं काम आहे की जे तुम्हाला आवडतंय सुप्रियाताईंनी काय केलेलं? जनतेत मिळून मिसळून राहतात त्या। कुठला जरी कार्यक्रम असला ना तरी ती येतच, साधी पूजेला जरी बोलवलं तरी ते हजर राहतात। म्हणजे तळागाळातल्या सगळ्यांपर्यंत। आम्हाला घरपुटी आवडलेली नाही जनतेला इथं। तळागाळातला मतदार हे ताईंच्या मागे राहील, पवारांच्या शरद पवारांच्या मागे राहील। पण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्यांचं म्हणणं होतं की बाबा पवार साहेबांना आता कुठेतरी थांबायला पाहिजे, राजकीय सूत्र माझ्या हातात द्यायला पाहिजे। साहेब आहे तोपर्यंत त्यांनी जरा दम काढायला पाहिजे ना। साहेब आहे तोपर्यंत त्यांनी त्यांच्याच हातात ठेवायला पाहिजे साहेबांकडं। हा, ते पाहिल्यापासून आता पवार साहेबांमुळेच अजित दादा आहे। आता बरेच लोक आरोप करतात की सुप्रियाताई 15 वर्ष खासदार आहेत, काम विकास काम जास्त झाले। अहो, झालेली आहेत विकास काम, असं कुठं काय? तेव्हा आता नळ पाणी पुरवठा आमची 3 किलोमीटर ताईंनीच नेलेली। रस्ते वगैरे चांगले। हा, हे आता फक्त या सरकारला आहेत फक्त बघायचे विषय। तुम्ही काय काम करतात? मी टेम्पो चालवितो। टेम्पो चालवतो। एकंदरीत भाजप सरकार बद्दल काय सांगाल? नरेंद्र मोदींचं जे सरकार, मोदींचा विषय चांगला आहे पण त्याच्या खालचे चेले आहेत ना हे एकदम हे, त्यांचा आम्हाला विषयच पटत नाही। पण आता मोदींना पंतप्रधान करायचं म्हणल्यावर तुम्हाला सुनेत्र पवारांना निवडून द्यावं लागेल। नाही, पण आमच्या मतदारसंघात आम्ही ताईंनाच निवडून देणार। सुप्रियाताईंनाच देणार? हा। काय तुमचं काय ठरलंय? सुप्रियाताईच। काय फरक वाटतो अजित दादा पवार सुप्रियाताईत? काय फरक नाही, सुप्रियाताई आपले कुठल्याही गोष्टी येतात लगेच। दोन्ही पवार आहेत, बहीण भाऊ आहेत, चालायचं तेवढं होणार आहे त्यावेळेस त्या गोष्टी काय आता। पण सुप्रियाताई लोकांचा खाली जास्त। पण आता गावखेड्यातले लोक म्हणतात बदल पाहिजे, सुनेत्राताई नवीन उमेदवार आहेत, नवीन चान्स द्यायला पाहिजे। नाही, सुप्रियाताईच पाहिजे। सुप्रियाताईच पाहिजे। तर बघू शकतायत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या ह्याच भावना आहेत की सुप्रियाताई सुळे ह्या 15 वर्ष झाले खासदार आहेत, त्यांचे विकास कामं असतील, तळागाळातल्या लोकांपर्यंत मिळून मिसळून राहणं असेल, कुठल्याही कार्यक्रमाला जर बोलवलं तर ते हजर राहतात, अशा अनेक मुद्द्यांमुळं सुप्रियाताईंनाच मतदान करणार आणि त्यांनाच निवडून देणार अशी भावना आहे। तुमचं कोणतं गाव? उस्मानाबाद, धाराशिव। धाराशिवचे? तुम्ही इकडे कसे? मी कामानिमित्त इकडे असतो। कधीपासून राहता इकडे? मला 13-14 वर्ष झाले। 14 वर्ष इकडे रहिवाशीत, मग तुमचं मतदान कुठे? गावाला। गावाला? तुमच्या इकडे कोण आहे खासदार? ओमराजे निंबाळकर। ओमराजे निवडून देणार? काय विशेष असं की ओमराजेंनी काय काम केलं? आमच्याकडं म्हणजे गरीब लोकांच्या कसल्या अडचणी असल्या तरी ओमराजे सोडू शकतो। तुम्ही 14 वर्षापासून इकडे राहताय, मग तुमचं मतदान इकडे का नाही? आपलं इथं काय, आपण आज नाही तर उद्या गावाला जाणार आहे, इकडे करून परत तिकडे करण्यापेक्षा आहे तिथंच बरे। काय व्यवसाय करताय इकडे? इथं गवंडी। गवंडी काम करताय? हा। म्हणजे धाराशिवरून इतक्या लांब कामासाठी आलेला, सगळं कुटुंबाचे का एकटे आलात? पूर्ण परिवाराचे। बरं, एकंदरीत इथलं वातावरण काय वाटतं तुम्हाला की कोण निवडून येईल इथं खासदार? कोण होईल वाटतं इकडे? काय ताईंशिवाय दुसरा पर्यायच नाही काय? सुप्रियाताईंशिवाय? हो। तर बघू शकतायत बाहेरून कामानिमित्त आलेले सगळे कामगार असतील हे सगळे देखील सुप्रियाताईंचंच नाव सांगतायत आणि सुप्रियाताईंनाच निवडून देण्याचा त्यांचा सगळ्यांचा मानस आहे। बाबा, एकंदरीत असं कोणतं काम आहे जे की ताईंचं काम तुम्हाला आवडतंय? ताईंचं काम हेच, सगळ्या जनतेत मिळून मिसळून राहतात। अजित दादा पवार मिसळून नाहीत राहत? कधी बघितलंच नाही इकडे जनतेला भेट द्यायला आलेली। आता येतील की प्रचाराला? प्रचाराला येऊन काय उपयोग आहे? सुखदुःखात कोण येतं पवार कुटुंबात? ताई येते। ताई येते? हा। गावोगावी भेट देतात, कुठली कामं अडलेली नडलेली विषय घेऊन, किंवा आमची जनता तिथं जाती
त्यांना भेट द्या त्यात ताईंना. कार्यकर्ता बोलणार एक बोलणार. आता आपल्यासोबत काही तरुण मतदार देखील आहेत, त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेणार आहेत. लोकसभा निवडणूक लागलेली आहे बरोबर, आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातलेच दोन उमेदवार आहेत बरोबर आहे. तर नेमकं कसं सामोरं जाणार आहे? कसं आहे आता माहिती आहे का, साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये साहेबांना जास्त म्हणजे रिस्पॉन्स जास्त साहेबांनाच दिला पाहिजे. कारण की का, कारण की माणूस जुना आहे आणि माणसाने जास्त काम त्यांनी केलेले आहे. साहेबांमुळे दादा आहेत आज, बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे कसं दादांचं काय एवढं कार्य आहे, पण ताईंनी आमच्या तिकडे जास्तीत जास्त ताईंनी काम केलेलं आहे. किती मतदान तुमचे? आमच्या तिथं तरी साधारणपणे मतदार 2500 मतदान आहे आमच्याकडून. 2500 मतदान कसं डिवाइड होईल? डिवाइड नाही होऊ शकत. मी सांगतो 2500 मधले ना 700 मतदान फक्त फुटू शकतं. फक्त 700 फक्त मतदान ठाम आम्ही सांगू शकतो की 700 मतदान फुटू शकतं. 1800-1900 मतदान 100% ताईला होणारच. हा पाठिंबाच आमचा सगळ्यांचा. तरुण मतदार म्हणून कसं सामोर जाणार आहेत? काय भावना आहेत? तरुण मतदार म्हटलं तर आम्ही सुप्रियाताईंबरोबरच राहणार आहे. सुप्रियाताईंच्या सोबत 100% सुप्रियाताई. पण आता काही लोक म्हणतात की 15 वर्ष झालं ताई खासदार आहेत, काही थोडा बदल पाहिजे. नाही नाही, बदल कशासाठी पाहिजे? एकाच घरातली जर दोन कुटुंब जर वेगळे झाले असतील आणि ज्यांनी जसा महाराष्ट्र का कानाकोपरा जोडपून काढलाय, ज्यांनी म्हणजे पवारसाहेब ज्यावेळेस भारताचे कृषी मंत्री होते केंद्रामध्ये, 70,000 कोटींची कर्जमाफी शरद पवारांनी केली, त्याच्यानंतर असा कृषी मंत्री दाखवा की त्यांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. ताईवर खुश आहेत की पवारसाहेबांवर खुश आहेत? तसं आता साहेब मोठे नेते, देशाचे नेते, शेवटी खासदार म्हणून शेवटी आता ताई आहेत. साहेब काय ताय काय, शेवटी कुटुंब एकच आहे. तसं दादांचं कुटुंब एकच आहे. पण ऍक्च्युली असा विषय झालाय की साहेबांना या वयामध्ये दादांनी सोडायला नव्हतं पाहिजे. दादांनी सोडायला नव्हतं पाहिजे 100%. पण आज जर हेच बीजेपीवाले म्हणत असेल की दादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केलाय, ते घोटाळ्यामुळे दादा तिकडे गेलेत का? दादांनी प्रश्न सांगावं ना. तुम्ही सांगताय की आज ताई निवडून येतील तुम्ही म्हणताय, परंतु अजितदादा पवार यांच्या सोबत पूर्ण राष्ट्रवादी आहे त्याच्याबरोबर? नाही, ही चुकीची माहिती असेल. माझा अंदाज आहे ह्या खडवासला मतदारसंघामध्ये 1 ते 2 नेते फक्त अजितदादांसंघ असतील आता तरी. अजून एकही खडवासला मतदारसंघातला एकही नेता अजितदादांबरोबर नाहीये. एकंदरीत सुप्रियाताईच निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? एकंदरीत नाही 100%. पण मागच्या वेळेस सुप्रियाताई 1,60,000 काहीतरी मतांनी निवडून आलेले. 1,60,000 ते आम्ही एक्झिट पोल आधीच बघितलं होतं ना, आम्हाला कल्पना आली पण होती 1,60,000. आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे, अजित पवारांचा गट आहे, शिंदेची शिवसेना. कसं होतं, काही लोक काय म्हणतात की काय गावांमध्ये लोक म्हणतात की ताईंचा इकडे संपर्क नाही, ताई परत आल्या नाही. तसं असतं, खासदाराचं काम वरती असतं. जर खासदारांनी प्रत्येक गाव जर फिरायचं म्हणलं, मग आमदार करणार काय? प्रत्येक आमदाराला त्याचा त्याचा तालुका दिलेला आहे, खासदाराला 6 तालुके असतात. वाटतं तुम्हाला ताई निवडून येतील? वाटतंय ना, आजच बोलायला जरी उधळला तरी चालेल. 100% सुप्रियाताई, 100% सुप्रियाताई निवडून येणार. तर अनुभूतीच्या लाटेवरती 100% सुप्रियाताई निवडून येणार. जर शिवतारे बापू असतं थोडासा हे झालं असतं, पण बापूंनी जशी माघार घेतली, बापूंच्याच कार्यकर्ते सांगतात बापू तुम्ही माघार का घेतली. बापूंवरती पण 2 नाराज वर्ग झालाय. आणि शेतकऱ्यांचा तर काय विशेष नाही, शेतकऱ्यांचं लय हाल झालेत. कांदा म्हणा काय म्हणा, निर्यातीला पार म्हणजे इथून मागे ज्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार होते, त्यानंतर कांदा निर्यात बाहेरच्या देशात होत होती. असं बाहेरच्या आपलाच असंच ठेवला आणि बाहेरच्या देशातून उत्पन्न आपल्या देशात यायला लागले असं का? एकंदर शेतकरी पण नाराज आहे. अहो मोदी आता मोदी मोदी पाहिजे सगळ्यांना. मोदीने काय करून ठेवले? पेट्रोल के भाव किती आहे, डिझेलचे किती आहेत, काय मी आज खायला गेलं तरी जीएसटी असं वाटतं की ते जीएसटी वरती त्याच्यात 1-2 माणसं येऊन जातात थाळीवरती, एवढी तर जीएसटी. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत या ठिकाणी, रिक्षा आणि रिक्षामध्ये पॅसेंजर आहेत, नेमकं काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहेत. काय सांगाल, बारामती लोकसभा मतदारसंघात कोण होईल खासदार यावेळेस? यावेळेस सुप्रियाताई होणार, कारण की त्यांची जेवढी कामं आहेत त्यामुळे त्या खासदार होणार. चांगले काम आहेत त्यांची? कामं चांगली आहेत. दादा का नको आहेत? तसं काही नाही, पण ते आता त्यांनी कामं ज्यांनी केल्यात त्यांच्याच मागे जाणार ना. अजितदादांवर काही नाराजी? नाही नाराज नाही, पण ज्यांनी आता यांनी कामं केली तेच, त्यामुळे त्यांच्या मागे जाणार. कोणतं काम आवडतं तुम्हाला? भरपूर कामं आहेत त्यांची, खेडेपाड्यात कामं केली किंवा त्यांनी इथून पुढे मागा आल्या गावाला त्यांची व्हिजिट झाली, चांगली काम आहेत. तर काही महिलांनी देखील ताई काय सांगाल, कोण होईल खासदार बारामती? काही सांगता येत नाही, दोन्ही पण चांगले आहेत तसे.
नाही दोन्ही चांगले आहेत एकाच घरातले पण एकमेकांच्या विरोधात आहेत काय वाटत त्यामुळे सकाळी महिला म्हणून आता लक्षात घ्या बारामती मतदारसंघातून दोन्ही महिला एकमेकांच्या विरोधात उभा आहेत आणि एकाच कुटुंबातल्या तुम्ही एक महिला म्हणून कोणाला जवळ करणार सुमित्राताईंना कारण अजितदादा हे वरच्या पदात त्यांना सगळं माहिती आहे ना की घरातूनच राजकारण त्यांच्या चालत आलेलं आहे रूढी परंपरा त्यामुळं असं वाटतं की सुमित्राताई येतील येतील वाटतंय हा काय सांगाल मामा काय वाटतंय काय वाटतंय तरुण मुलांच्या काय भावना सुप्रियाताई सुप्रियाताई येतील वाटतंय काही झालं तरी सुप्रियाताईंनाच आम्ही निवडून देऊ आजच गुलाल उधळला तरी चालेल या भावना लोकांच्या आहेत आणि अजितदादाचा जर विचार केला तर अजितदादांनी आता तरी पवार साहेबांसोबत राहायला पाहिजे होतं ह्या जनसामान्यांच्या भावना आहेत नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार गट असेल किंवा शरद पवार यांचा गट असेल नेमकं कोणाचा खासदार होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार.